विकास काम मार्गी लागले त्या संदर्भात आज खरं तर बेल्लेकरांनी विशेष करून प्रदीप भाऊंनी तुमचं आज कौतुक केलंय, काय त्या कामांबद्दल सांगाल आणि आता एकंदरीत जी काही चर्चा झाली त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणाने जे त्यांनी कौतुक केलं ते खऱ्या अर्थाने जो अभ्यासू नेतृत्व असतो ना, अभ्यासू कार्यकर्ता असतो ना, अशा पद्धतींनी त्याने मांडणी केली. मला खरोखरच इतकं पिंगट भाऊचं कौतुक वाटलं की त्याने खऱ्या अर्थाने अभ्यासू प्रवृत्तीने या ठिकाणी मांडणी केली. त्यांनी कोणालाही डावललं नाही, कोणत्याही नेतृत्वाबद्दल त्यांनी आकाश दाखवला नाही किंवा राग दाखवला नाही. प्रत्येक कर्तृत्वाने नेतृत्वाने असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल त्यांनी मांडणी केली. मग त्याने प्रत्येक नेतृत्वाबद्दल सांगितलं की जे जे नेतृत्व करतायत, मग ते कुठल्या कुठल्या जिल्हा परिषद सदस्य असतील, आमदार असतील, प्रत्येकाने या ठिकाणी केलेलं योगदानाबद्दल त्यांनी मांडणी केली. परंतु सरकारमध्ये असताना 2.5 वर्षे ज्यांना करता आलं नाही आणि आज जे आम्हाला मिळालं आहे ते आजच्या असणाऱ्या ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे, जे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतायत, ते देवेंद्र फडणवीस यांनी एवढे पैसे दिल्यानंतर या तालुक्यामध्ये आपण पाहताय. मग तो खोडदचा रस्ता असो दे, गडाच्या वाडीकडे जाणारा किंबहुना, या तालुक्यामध्ये असणारे जितका म्हणून निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आलेले आहेत ते सर्व निधी याच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात का आले, कसे आले, याचं उदाहरण त्यांनी या ठिकाणी दिलं. आणि हे सगळे रस्ते एकमेव या युतीच्या सरकारमध्ये म्हणजेच भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या माध्यमातून आलेले आहेत आणि या सर्वांचं नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी कौतुक केलं, शिंदे आणि फडणवीस सरकारचं त्यांनी कौतुक केलं. त्यामुळे निश्चितपणाने हे सगळे दोन्ही नेतृत्व आणि त्यांच्यासोबत काम करणारे आमचे निलेशजी आणि इथे बसलेले सर्वच नेतृत्व, हे तरुण पिढी आहे ही एकामेकाला सहकार्य करत असताना कोणाही कोणी कोणाचे पाय खेचत नाही. मोहन भाऊंनी कपिल पाटील आले तेव्हापासून या कोमडवाडी आणि इकडच्या परिसरातल्या रस्त्यांची मागण्या केल्या. त्यांनी पालकमंत्र्यांची ज्यावेळी नियुक्ती झाली आणि दादा चंद्रकांत दादा पाटील हे पालकमंत्री झाले तेव्हापासून संतोष नानांनी माझ्या मागे लागले, तेव्हा पण पत्र दिली. परंतु आज सुद्धा ते सांगताय की प्रदीप पिंगट यांना सुद्धा पुढे नेत असताना बघा, प्रदीप दादाची मला आठवण होते, प्रदीप पिंगट यांना पुढची पायरी दिली, पुढची संधी दिली तरी सुद्धा चालेल. म्हणजे याला म्हणतात मनाचा मोठेपणा. आणि हाच मोठेपणा जर ठेवला तर निश्चितपणाने बेला राजुरी गटामध्ये आज या ठिकाणी जे वातावरण दिसतंय ते एकमेकाला घेऊन पुढे जाण्याची भूमिका दिसते. याच्यातूनच आपण पाहतोय की येणारा काळ या परिसरातील या गटातील सर्व तरुण म्हणजे आज इथे आपला तरुणांचं नेतृत्व करणारा आवटी भाऊ असेल, या ठिकाणी बसलेले सगळं ज्येष्ठ मंडळी असतील, या सगळ्यांचं मी कौतुक करते. की निलेश कंसे आहे उपसरपंच म्हणून काम करतोय, धनंजय निलेश या सर्व तरुणांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण इथे बदल झालेला निश्चित पाहणार आहोत आणि हा बदल या तालुक्यात एक वेगळी दिशा आणि राजकारणामध्ये निश्चितपणाने एक वेगळा आलेख उंचावताना पाहताना बघायला मिळणार आहे आणि आपण सगळे याचे साक्षीदार असणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्य लेवलचे पदाधिकारी तालुक्यात येतात, चित्राताई वाघ येऊन गेल्या, काल बावनकुळे साहेबांनी देखील काही पदाधिकारी पाठवले होते, पुन्हा आता पालकमंत्री देखील तालुक्यात येणार आहे अशी काही जी चर्चा कानावर येते. पक्ष बांधणीचा नेमकं कुठपर्यंत आलं आणि काय नेमकी पक्षाची रणनीती आहे, सगळे राज्य पातळीवरचे नेते जुन्नर तालुक्याकडे लक्ष लावले आताच का, एवढी घाई कशाला आहे? जस्ट वेट अँड वॉच, कारण पालकमंत्री आता रविवारी येत आहेत आणि आपल्याला चित्राताई वाघ यांनी सांगितलंच आहे की ही आमची नियोजन आहेत, आमचीच चाललेली तयाऱ्या आहेत, त्यामुळे आमचा तयाऱ्या पाहण्यापेक्षा इतर ठिकाणी जरा लक्ष द्या, आम्हाला आमच्या पद्धतीने चालू द्या, एवढी घाई करू नका. ताई चित्राताई वाघ त्या दिवशी आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं की विधानसभेला भविष्यात 2024 आशाताई नक्की आमदार होतील असं त्या बोलताना बोलल्या. त्याच्या आधी 2 दिवसापूर्वी तुमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य असं म्हणाले की काही झालं तर 2024 पुन्हा मलाच तिकीट मिळणार आहे आणि युतीचं तिकीट मिळून मी नो कमेंट्स. मला माझा पक्ष आणि माझी कामं याच्यातच मी एवढी गुंतलेली असते की कोण काय करतंय तिकडे मी लक्षच देत नसते. मला फक्त माहिती आहे की माझ्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पालकमंत्री यांच्यावर असणारा दृढ विश्वास आणि त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण, त्याच्याबद्दल मी काय बोलायचं, याचा अर्थ ते देखील आमच्या रंगात रंगलेले आहे,
एवढंच आपण म्हणूया.